ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेश्मा. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. ठाकरे सरकार केव्हाही कोसळेल अशा वावड्या विरोधकांकडून उठवले जात आहेत. विरोधकांचे हे दावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावलेत. ठाकरे सरकार स्थिर आहे, आम्ही इंचभरही हे सरकार हलू देणार नाही याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारला असून अनेक सवालही उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा सुरू केला तेव्हा आम्ही करून दाखवलं असं म्हणत श्रेय घेतलं, मग आता हा विमा बंद पडला आहे त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे राज्यभरात दौरे करत फिरत आहेत. मात्र यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा देखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता, त्यामुळे आगामी काळात ते मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असतील असे संकेत मिळत आहेत. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. अमरावतीमधील तिवसा आणि चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक शेती पिकांचं नुकसान झालंय. यात सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकरी पार उद्ध्वस्त झालाय. त्यामुळे शिवणगाव, कुऱ्हा, भिवापूर आणि मोझरीसह इतर गावात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाहणी केली आहे. तर तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी दिलेत. ई व्हेकलमध्ये आघाडीचे नाव असलेली ग्रीवच कॉटन लिमिटेड ही कंपनी लवकरच इंजिन निर्मितीचा प्रकल्प औरंगाबादमध्ये विस्तारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीचे चिकलठाण्यात 2 आणि शेंद्रा MIDC मध्ये आधीपासूनच एक प्रकल्प आहे. त्याअंतर्गत अनेकांना रोजगार मिळालाय. आताच नवीन प्रकल्प सुरू झाल्यावर औरंगाबादमधील नागरिकांना नोकरी आणि रोजगारात आणखी वृद्धी होण्याचे संकेत आहेत. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. भंडारा शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पॉइंट झाली असून 3 दिवसात वैनगंगेत 4 जणांनी उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. वैनगंगा नदीत उडी घेतलेल्या एका तरुणाच्या प्रेताचा शोध घेत असताना कारधा येथील जुन्या लहान पुलावरून अचानक टोल जाऊन नदीपात्रात पडलेल्या 2 तरुणांना वेळीच वाचवण्यात भंडारा शहर पोलिसांना यश आले. ही कामगिरी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे आणि पोलीस नायक नागोसे यांनी केली आहे. नीलज पवनी कारधा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आणि धीम्या गतीने होत असल्याने आतापर्यंत महामार्गावरील अपघातामध्ये अनेकांचा बळी गेलाय. त्यामुळे बांधकाम एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा यासह अन्य मागण्यांना घेऊन बांधकामाप्रती रस्त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेण्यात न आल्याने भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या पवनी येथील जवाहर गेट समोर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या 2 वर्षांमध्ये कायमच चर्चेत राहिले आहेत. कधी ते राज्य सरकारसोबत
होत असलेल्या वादांमुळे चर्चेत आले तर कधी त्यांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या विधानांमुळे ते चर्चेत राहिलेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत झालेल्या एका जाहीर सभेत मिश्किलपणे बोलताना केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये राज्यपालांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून बोलताना ते जयंत पाटील यांना देखील उल्लेखून बोलत होते. दीड दिवस बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार असल्याने मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर ठाण्यात विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटीजेन टेस्टही बंधनकारक केली आहे. ठाण्यातील हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करा. हाजुरी रस्ता रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे असून या कामास विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.